दोन या सर्व प्रकारामध्ये दोन भाग आपल्याला करावे लागतील. पहिल्यांदा घटनात्मक तरतूद काय आहे आणि कायदेशीरपणे काय निर्णय घेतला गेला पाहिजे ही एक बाब आहे. दुसरी बाब आहे की हा राजकीय निर्णय अत्यंत महत्त्वाचा राजकीय निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाकरता ठरणार आहे आणि सर्व पक्षांच्याकरता महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. त्यामुळे ते दोन पैलू आहेत. जर घटनात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं या गोष्टीकडं तर घटनेचं धावं परिशिष्ट ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो पहिल्यांदा 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना हा कायदा अस्तित्वात आला. नंतर 2003 ला वाजपेयी पंतप्रधान असताना अरुण जेटलींनी या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि आपल्यासमोर जे धावं परिशिष्ट आहे तो 2003 चा बदल केलेला कायदा आहे. पण त्यानंतर आपण बघतो की या कायद्याचं उद्दिष्ट काही सफल होताना दिसत नाही आणि त्यामुळे पक्षांतर राजरोषपणे चाललेलं आहे आणि या कायद्याला संपूर्णपणे बदललं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. पण जर आपण या कायद्याचं जर कायदेशीर पद्धतीनं अभ्यास केला तर पक्षांतर झालेलं आहे. त्यामुळं या शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केलं पाहिजे, त्यांचं मंत्रिपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाही. ही कायदेशीर बाब झाली. पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं असतं ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष. आता विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते त्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत. ते रामशास्त्री प्रभुणेसारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर मुळातच हा दोष आहे की याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडं जो एक राजकीय पक्षांनी निवडून आणलेला व्यक्ती आहे हेच मुळात चुकीचं आहे. आणि त्यामुळं आपण पाहिलं की या निकालाला जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि काय इंग्रजीमध्ये प्रसिद्ध म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आज त्या मतदारसंघातल्या मतदारांना हे माहिती नाही की आपण ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मतं दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या पक्षात आहे का नाही. आणि हे जर आपण 1.5 वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे. म्हणून हा पक्षांतर बंदी कायदा बदलला गेला पाहिजे. आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत हे फार गंभीर आहेत. कारण जर आज या 16 आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं, त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल. आता त्यात दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं याबद्दल संभ्रम आहे. मग या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय, त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर याचं कारण सांगून नेतृत्व बदल होईल का, हा त्यातलं राजकीय विश्लेषण आहे. पण मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा निकाल आला तर मग दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल, पुन्हा कोर्ट कचऱ्या करावं लागेल, आंदोलन करावं लागेल आणि मग घटनेची पायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल. आता आपण 4 वाजता निकाल येणार आहे त्याची अपेक्षा वाट पाहूया. नाही हे बघ, संसदीय परंपरेला हे धरून नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये पंडित नेहरू प्रधानमंत्री होते आणि मालवणकर हे अध्यक्ष होते आणि एका वेळेला पंडितजींनी एक बैठक बोलवली आणि त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवलं. लोकसभेचे आमंत्रण मालवणकरांनी त्यांना नम्रपणे सांगितलं की मी एका वैधानिक जबाबदारीवर वैधानिक जागेवर असलेलो आहे आणि माझं तुमच्याकडे येणं योग्य ठरणार नाही, कारण मी संसदेमधल्या सर्व पक्षांना न्याय देण्याकरता या कुर्चीमध्ये बसलेलो आहे आणि एका पक्षानं बोलवलेल्या मिटिंगला मला येता येणार नाही. नेहरूंनी ताबडतोब ते मान्य केलं आणि लगेच ती मिटिंग मालवणकरांना झाली, नेहरू मालवणकरांच्या कार्यालयामध्ये गेली.
मी संसदेत असताना असे अनेक प्रसंग येतात की राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात, मीटिंग संपताना किंवा काही फेस प्रसंग निर्माण झाला तर फार मोठ्या ठिकाणी लोकसभेच्या नेत्याला म्हणजे प्रधानमंत्र्यांना बोलवावं लागतं, राज्यसभेमध्ये बोलावं लागतं. ही बैठक राज्यसभेच्या चेअरमनच्या कक्षामध्ये होती किंवा लोकसभेच्या अध्यक्षाच्या कक्षामध्ये होती. माझ्या पाहण्यामध्ये 20 वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये, 10 वर्षाच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेले कधी पाहिलेलं नाही. आणि त्यामुळं परंपरेला सोडूनही घडलेलं आहे आणि त्यातून मग कशा प्रकारचा निर्णय येणार आहे याचा एक थोडासा अंदाज आपल्याला मिळतो. पण अत्यंत दुर्दैवी पायंडा पाडला गेलेला आहे आणि हे सगळे चुकीचं चाललेलं आहे असं मला वाटतं. तर मुख्यत्वे म्हणजे पक्षामध्ये फूट पडली की नेतृत्व बदल झाला याच्यावरती बराच म्हणजे मंथन झालं किंवा हे झालं. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने एकमेकांना आवाज दिलेला आहे. असं असताना आता वेगळा निकाल अपेक्षित आहे का? म्हणजे दर्तरच्या भाषेतच आपण बोलतो, निकाल दिला पाहिजे कारण पक्षांतर झालेलं आहे. आता त्यामध्ये काय की ज्या पक्षाने त्यांना म्हणजे निवडणूक आयोगाच्या नोंदणीकृत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीमध्ये त्यांनी पक्ष सोडला, संबंध आला, नेतृत्वाचा वाद आहे, सगळे वाद आहेत. पण म्हणजे असं जर काही घडलं तर सदस्यत्व निलंबित झालं पाहिजे आणि पक्षांतर झालं असं गृहीत धरलं पाहिजे. त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायचा मार्ग ओपन आहे, त्यांनी केलं पाहिजे. पण त्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारकीची कवच कुंडलं वापरून आपण जर असं राजकारण केलं तर चुकीचं असं माझं वैयक्तिक मत. एक साधारणपणे असं चित्र दिसतंय की सगळं काही व्यवस्थित ठरवून म्हणजे एक स्क्रिप्टेड पद्धतीनं सगळं झालं आणि त्यानुसार मग म्हणजे निकालापासून निकालापर्यंत सगळं स्क्रिप्टेड असण्याची शक्यता आहे असं नाही आहे. कारण जर स्क्रिप्टेड असेल तर मग निकाल लगेच महिन्याभरात द्यायला काय बिघडलं होतं, तर लगेच द्यायला पाहिजे होता. तर त्यामुळं ही घटनात्मक पेच प्रसंग आहे आणि त्यामुळं मला वाटतं नवीन कायदा यातून निर्माण होईल, या निर्णयातून आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जे काय करणार आहे समजा आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा किंवा घटनात्मक तरतुदीच्या वेगळा जर काही निर्णय निकाल आला तर मग सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल. कोर्टाला सांगायला लागलं होतं, त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली. त्यामुळं जर निकाल वेगळा आला किंवा कोर्टात जे अपेक्षेच्या वेगळा आला तर त्यामुळे कोर्टाला आम्ही पुन्हा न्याय मागू सुप्रीम कोर्टाकडे असं माझं वैयक्तिक आकलन आहे. मी मगाही सांगितलं की या गोष्टीला दोन पैलू आहेत, एक कायदेशीर आणि एक राजकीय. तर राजकीयमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची हा एक प्रश्न आहे. तो भाजपच्या नेतृत्वाला घ्यावा लागेल, कदाचित ते आज घेतील किंवा आणखी काही दिवसानंतर घेतील. पण त्यांना जर काही नेतृत्व बदलाबद्दलचा काही निर्णय घ्यायचा असेल तर एक संधी त्यांना आहे. म्हणजे एका बाजूला कायद्याचा आधार घेत हा बदल झाला म्हणायचा किंवा त्याच्या आधी कदाचित मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं की तुम्ही थांबून त्यांना कदाचित दिल्लीला नेता येईल. पण बदल करायचा असेल तर तो एक आज एक संधी आहे. पण ते आज भाजपने करावा किंवा आज करतील असं मी काही सांगू शकत नाही. पण एक संधी आहे हे शेवटी सुप्रीम कोर्टाने ठरवायचं आणि नंतर जनतेने ठरवायचं की ज्या प्रकारे कायदेशीर बाबी होत आहेत. आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टचे निकाल आले त्याबद्दलही बरेचसे प्रश्न निर्माण झाले. कालचे काही 2-3 जे निर्णय आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, अगदी सरन्यायाधीशांनी जे दिलेले आहेत त्याबद्दलही संभ्रम निर्माण आहे. उदाहरणार्थ काश्मीरच्या बद्दलचा निर्णय, एखाद्या राज्याला त्याचे तुकडे करण्याचा अधिकार किंवा त्या एखाद्या राज्यातल्या एका भागाला केंद्रशासित प्रदेश करायचा अधिकार जर केंद्र सरकारला असेल राज्याला न विचारता तर उद्या मुंबईला केंद्रशासित करता येईल, उद्या हैदराबादला केंद्रशासित करता येईल, चेन्नईला केंद्रशासित करता येईल. हे करणं चुकीचं आहे म्हणून यावर आमचा निकाल अपेक्षित होता, तो आलेला नाही. आणि त्यामुळं अशा बऱ्याच घटनात्मक बाबी आहेत. अदानीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हात झटकले त्याबद्दल आमची नाराजी आहे. त्यामुळे सगळंच आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत त्याबद्दल आमचे तर फारच गंभीर आरोप आमचे आहेत. त्यामुळं मग आपल्याला राज्यघटना या सेपरेशन ऑफ पॉवरचं जे सूत्र आहे
की न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळाचे जे परस्परातले संबंध आहेत ते सगळेच मोडकळेले आलेले आहे. आणि कालची जी घटना आहे, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेत स्वायत्त आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी कार्यपालिकेच्या प्रमुखाला, मुख्यमंत्र्याला भेटायला जाणं ही अतिशय गंभीर बाब आहे, चुकीची बाब आहे, ही परंपरेला सोडून झालेली बाब आहे. त्यामुळे उद्या काही घडू शकतं असं वाटतंय. भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व कुणाला मुख्यमंत्री करतील त्यांचा अधिकार आहे. आता आपल्यासमोर दोन तीन नावं दिसतात, आणखी चार पाच नावं आहेत. मध्य प्रदेश राज्यसभेमध्ये नवीन माणसं आणली, आता नवीन कोण माणसं करतील का? उद्या चंद्रकांत दादांच्या मतदारसंघात बसलोय आपण, त्यांना करतील का? आता ते भाजपच्या नेतृत्वावर आहे. पण एक संधी आहे की त्यांना जर बदल करायचा असेल तर या निमित्ताने करता येईल, करू शकतो. माहिती मी काय सांगू शकणार नाही, ते भाजपने आणि त्या पक्षाने ठरवायचे. साहेब आता आपण अदानींचा उल्लेख केला, साहेब आपण आता अदानींचा उल्लेख केला, त्यात